सगळ्यात आधी तर आपल्याला सांडगे भाजून घ्यायचे आहेत. बरेच जण काय करतात की अजिबात सांडगे न भाजताच भाजी तयार करतात, तर अशी भाजी थोडीशी मला असं वाटतं की चवीला वेगळीच लागते. पण जर तुम्ही सांडगे भाजून जर तुम्ही भाजी तुमच्या हवे त्या पद्धतीने केलीत ना, तरी सुद्धा ती भाजी चवीला अप्रतिम लागते. आज तर मी माझ्या पद्धतीने भाजी तुम्हाला दाखवतीये, पण तरी देखील जेव्हा केव्हा तुम्ही सांडग्यांची भाजी बनवाल त्यावेळेस सांडगे भाजूनच घ्यायचे. सांडगे नुसतेच भाजण्यापेक्षा ना तेलामध्ये भाजून घ्यायचे. म्हणजे काय होतं, सांडगे अगदी व्यवस्थित सगळ्या बाजूने चांगले भाजले जातात. खूप नाही, अगदी एक चमचाभर तेल पुरेसं होतं. आणि हो, सांडगे भाजताना सगळ्यात महत्वाची टीप म्हणजे सांडगे कधीही हाय फ्लेमवरती भाजायचे नाही. सांडगे भाजायला वेळ लागला चालेल, पण तरी देखील सांडगे कधीही हाय फ्लेमवरती न भाजता लो टू मिडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचे. म्हणजे आतमध्येपर्यंत व्यवस्थित भाजले जातात आणि त्याची जी टेस्ट आहे ती अगदी एनहान्स व्हायला मदत होते. तर इथे सांडगे चांगले भाजून झालेले आहेत, हलकेसे यावरती डाग आलेत, खूप सुद्धा डार्क रंगावरती सांडगे भाजायचे नाहीत. आता हे भाजून घेतलेले सांडगे आपण एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता इथे कढई सुद्धा चांगली गरमच आहे, तर या कढईमध्येच आपण तेल घालूयात. पळीभर इथे तेल आपल्याला घालायचं आहे, किंवा जर तुम्हाला आवडत असेल चमचमीत भाजी बनवायची असेल तर तेलाचं प्रमाण तुम्ही इथे वाढवू शकता. कढईमधलं तेल चांगलं गरम झालं की यामध्ये चमचाभर आपल्याला जिरं घालायचं आहे. जिरं चांगलं फुललं गेलं की मी इथे मीडियम साईजचा कांदा चांगला बारीक चिरून घेतलेला आहे, हा यामध्ये घालूयात. आणि कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. या भाजीसाठी ना कांदा थोडासा चांगलाच भाजून घ्यावा लागतो. म्हणजे ना कांदा अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत, हलकाचा त्यावरती रंग येईपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. कांदा तळायला आपल्याला थोडासा वेळ लागणार आहे, तोपर्यंत एक झटपट तयार होणारे वाटण तयार करून घेऊ. तर यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव वाटी भरून ओलं खोबरं घेतले. ओल्या खोबऱ्याऐवजी तुम्ही सुकं खोबरं नक्कीच इथे वापरू शकता. याचबरोबर 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घालायच्या, 1/2 इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत. हवं असेल तिखटाचं प्रमाण तुम्हाला आवडत असेल तर एखादी मिरची तुम्ही इथे घालू शकता. मुठभर इथे मी कोथिंबीर चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आणि आता ना यामध्ये हे सिक्रेट घालायचं, म्हणजे यामुळे भाजीची जी चव आहे ना ती अगदी दुपटी तिपटीने वाढते. अगदी 10 ते 12 भाजलेले सांडगे यामध्ये आवर्जून घालायचे. थोडंसं पाणी घालून याची चांगली बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची. आता इकडे कांदा सुद्धा आपला चांगला तळून झालेला आहे. साधारण असा ट्रान्सपरंट आणि हलकासा रंग येईपर्यंत कांदा तळून घ्यायचा. कांदा तळून झाला. आता खूप जास्त मसाल्यांचा मी इथे वापर करणारच नाहीये. अगदी घरामध्ये असणारे साधे सोपे मसाले मी इथे वापरलेत. इथे मी 1 चमचा भरून कांदा लसूण मसाला घेतलाय. कांदा लसूण मसाला तुमच्याकडे नसेल तर घरगुती किंवा जो साठवणीचा आपला मसाला असतो, काळा मसाला असतो, तो तुम्ही इथे वापरू शकता. 1/2 चमचा हळद मी इथे घेतलेली आहे. आणि याचबरोबर 1 चमचाभर इथे मी धने पूड घेतलेली आहे. सुरुवातीलाच आपण जिरं घातलं होतं, यामुळे मी आत्ता जिरे पूड घालणार नाही. हे मसाले फक्त कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत, खूप जास्त परतत बसायचं नाहीतर याचा जो फ्लेवर आहे तो तेलामध्ये जळला जातो. यासाठी फक्त मिक्स करून घ्यायचं. तयार करून घेतलेलं वाटण लगेचच यामध्ये घालायचं. हवं असेल तर मसाले घालण्याआधी तुम्ही गॅसची फ्लेम संपूर्णपणे लो करू शकता. आता घातलेलं वाटण या सगळ्या साहित्यांसोबत चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर हे बघा, वाटण इथे चांगलं तेल सुटेपर्यंत मी परतून घेतलंय. आता मिक्सरच्या भांड्याला जे काही वाटण शिल्लक होतं त्यात 1/2 वाटी पाणी घालून मी काढून घेतलेलं आहे. पुन्हा पाणी घातल्यानंतर 10 मिनिटांसाठी चांगलं हे परतून घेतलं. आता यामध्ये आपण भाजून ठेवलेले सांडगे घालायचे आहेत आणि सोबतच आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ सुद्धा घालायचं आहे. आता या वाटणामध्ये हा सांडगा चांगला मिक्स करून घ्यायचा आणि 1/2 ते 1 मिनिटांसाठी चांगला परतून घ्यायचा. तर इथे सांडगा सुद्धा चांगला परतून झालेला आहे. आता सांडगा शिजून घेण्यासाठी यामध्ये आपल्याला पाणी घालावं लागेल. तर इथे थंड पाणी घालण्याऐवजी थोडंसं कोमट किंवा गरम पाणी यामध्ये घालायचं. तुम्हाला ही भाजी किती पातळ ठेवायची आहे, भातासोबत खायची आहे, भाकरीसोबत खायची आहे, यानुसार तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवू शकता. तर इथे जवळ आसपास मी 1 ग्लास भरून यामध्ये पाणी घातलेलं आहे. आता भाजीला इथे चांगली उकळी आली की यानंतर यावरती लगेचच झाकण ठेवायचं, गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची आणि सांडगे चांगले शिजवून घ्यायचं. 1-5 ते 6 मिनिटांमध्ये सांडगे चांगले शिजले जातात आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त यावरती तर्री सुद्धा आलेली आहे, थोडंसं पाणी आटलेलं आहे. आता यावरून थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि मिक्स करून घेऊयात. बऱ्याचदा काय होतं ना की आपण सांडगे अगदी 100% शिजवून घेतो, खूप शिजवतो, त्यामुळे सांडग्याची चव जी आहे ती हवी आहे तशी लागत नाही. यासाठी नेहमी सांडगे 70 ते 80% शिजवून घ्यायचं. आत्ता जी आपण भाजी बनवलेली आहे ती थोडीशी मी पातळसरच ठेवलेली आहे. जशी जशी ही थंड होत जाईल तशी तशी ही भाजी दाटसर होत जाते, त्यामुळे थोडीशी पातळच ठेवायची. नेहमीच्या पेक्षा थोडीशी वेगळी अशी
मस्त चमचमीत अशी सांडग्याची भाजी आपली तयार झाली. अगदी भातासोबत सुद्धा ही मस्त लागते. चपातीसोबत खा किंवा भाकरीसोबत खा. आशा करते की आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त मस्त खात रहा.